नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये जी आपण डिझाईन तुम्हाला सांगणार आहे तर ती डिझाईन तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल। तर प्रॉपरली जी काही असेल झूम करून मी दाखवतोय आणि जी काही थीम असेल ती थीम तुम्ही बघू शकताय। तर एकदम नवीन आपण अशा पद्धतीने या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। तर सगळं जे काही पीएनजी मटेरियल असेल सोबतच जे काही पीएल फाईल असेल सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आणि ते मी तुम्हाला पुढे दाखवणार सुद्धा आहे कसं आहे काय नाही। फक्त तुम्हाला दोन कामं करायचे, ते म्हणजे सगळ्यात पहिले तर ते व्हिडिओला लाईक करून टाका आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन ते खाली जे तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर तेवढं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून टाकायचं। ओके, आणि पळत एकदम जाऊन पीएनजी मटेरियल डाउनलोड करू नका किंवा व्हिडिओ या ठिकाणी स्किप करू नका, कारण मटेरियलला काही पासवर्ड लावलेला आहे आणि तो पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे आणि तो सुद्धा दोन जागी। ओके, तर ह्याचं रिझन काय माहिती आहे का, तुम्ही व्हिडिओ नाही पाहतात आणि त्याच्यामुळे जी काही रीच असेल आपली ती डाऊन होत होती, जसं की वर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दिसत असेल अशा पद्धतीनं। तर त्याच्यामुळे मला तो पासवर्ड या ठिकाणी सांगावा लागत आहे, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। ओके, हे झालं इम्पॉर्टंट काम। त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे जर तुम्हाला काही अडचण आली, ओके, तुमचं ॲप्लिकेशन चालत नसेल किंवा तुम्हाला जर अजून दुसरी कोणती प्रॉब्लेम आली असेल एडिटिंगच्या संबंधित, त्या सर्वांची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला जाऊन तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुमचे जे काही एररची स्क्रीनशॉट असेल ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही सेंड करू शकता। ओके, अशा पद्धतीने तुम्ही माझ्यासोबत या ठिकाणी कनेक्टेड राहू शकता। तर या ठिकाणी फॉलो नावाचं बटन असतं, त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, कारण लवकरच आपले जे काही 15,000 असतील तर ते या ठिकाणी सुद्धा कंप्लीट होणार आहेत। ओके, सोबतच या ठिकाणी जे काही डिझाईन्स मी तयार केले असतील ते डिझाईन्स वगैरे मी या ठिकाणी पोस्ट करत असतो, तुम्ही सर्व या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट या ठिकाणी करू शकता। ओके, त्याच्यामुळे इकडे कनेक्ट व्हायला मात्र तुम्हाला विसरायचं नाहीये। त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे की आजचा जो काही व्हिडिओ असेल, ओके, त्याच्यामध्ये जे काही कंटेंट यूज केलं असेल तर ते तू आम्हाला काय काय दिलेलं आहे काय काय नाही। ओके, तुम्हा सर्वांना सुद्धा उत्सुकता लागली असेल की यार मटेरियल काय दिलंय काय नाही। तर सगळ्यात पहिले जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी दाखवते की बॉ सेम टू सेम आपण अशा पद्धतीचे डिझाईन या ठिकाणी क्रिएट करणार आहे। तर याच्यासाठी लागणारं सगळ्यात पहिले जो काही बॅकग्राऊंड असेल, ओके, तर बॅकग्राऊंड मी या ठिकाणी तुम्हाला दिलं, तर बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा बॅकग्राऊंड आहे आणि एकदम नवीन जो काही कन्सेप्ट असेल तो आपण या ठिकाणी क्रिएट केला आहे, तुम्ही हे घेऊ शकता। त्याच्यासोबतच अशा पद्धतीनं जो काही मेसेज असेल तो एक या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केला आहे। त्याच्यानंतर मॉडेल, त्याचं नाव वगैरे आहे, तर हे तुम्हाला माहिती आहे कसं क्रिएट करायचं, तर हे एक पीएनजी आहे। त्याच्यानंतर जो काही कॅलिग्राफी असेल, ओके, तर ती आपल्याला गिफ्टेड आलेली आहे, तर ही एक आपण कॅलिग्राफी या ठिकाणी यूज केलेली आहे। सोबतच तिच्यामध्ये थोडंसे काही जे कलर कॉम्बिनेशन असेल, सोबतच आपला जो काही भगवा झेंडा असेल तो आपण या ठिकाणी ऍड करून हे या ठिकाणी क्रिएट केलेलं। ओके, एवढं झाल्याच्या नंतर एक तुम्हाला लोगो पीएनजी लागणार आहे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर आपली जी काही डिझाईन असेल तर ती काहीशी अशा पद्धतीची या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल। ओके, जस्ट 2 मिनिटाचं काम आहे आणि ते कसं करायचं ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जे काही पिक्सल लॅबचं ऍप्लिकेशन असेल, ओके, तर ते या ठिकाणी तुम्हाला ओपन करायचं आहे। तर ओपन केल्या गेल्या सेम टू सेम तुमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीचं इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे। तर सगळ्यात पहिले जे काही न्यू टेक्स्ट असेल ते या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचं आहे आणि हे डिलीट केल्याच्या नंतर इथं जे तुम्हाला 3 डॉट दिसत असतील त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इमेज साईजवर जायचं आहे आणि या ठिकाणी जे काही डिफॉल्टमध्ये 1280 साईज तुम्हाला दिसत असेल तर ही साईज तुम्हाला खोडायची आहे आणि हिच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी किती टाकायचे, 5,000। ओके, तर दोन्ही साईडला जे काही 5,000 असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे ओकेचं ऑप्शन असेल याच्यावर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। तर हे केल्यामुळे काय होईल, तुमचे जे काही डिझाईन फाटत असेल किंवा ब्लर होत असेल तर ते या ठिकाणी होणार नाही। ओके, त्याच्यामुळे ही एवढी सेटिंग तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा जो काही पहिला पासवर्ड असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं 01। ओके, तर परत एकदा सांगून देतो, 01 पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा जो काय असेल तुम्ही तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। तर एवढं झाल्याच्या नंतर डबल चौकोनवर क्लिक करून कलर्सवर जायचं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही कोणता एक रंग जो काही असेल तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सिलेक्ट करू शकता। ओके, मी या ठिकाणी ब्लॅक केलेला आहे। त्याच्यानंतर इथून सिम्पली प्लसवर क्लिक करून जायचं तुम्हाला फ्रॉम गॅलरीवर आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काही फोल्डर असेल, ओके, जसं की मी महाराष्ट्र दिन नावानं दिलं, जर तुम्ही सेम टू सेम ठेवला असाल तर हेच दिसेल तुम्हाला आणि तुम्ही जर समजा अलग फोल्डर क्रिएट केलं असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी शोधायचं। शोधल्याच्या नंतर सिम्पली अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिक करून हे जे काही मी तुम्हाला बॅकग्राऊंडचा कॉम्बो दिला असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी घेऊन यायचं। ओके, आल्याच्या नंतर राईट क्लिक करून इथं जायचं आणि इथं गेल्याच्या नंतर हे तुम्हाला ठिकाणी लॉक करायचं सर्वात पहिले। तर लॉक झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा पद्धतीचं जो काही स्ट्रक्चर असेल, ओके, तुमचं नाव किंवा तुमच्या मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर त्याचा जो काही फोटो असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट करायचं। इन केस समजा तुम्हाला जर माहिती नसेल की बाबा हे कसं क्रिएट करायचं, तर एक वर तुम्हाला थंबनेल दिसत असेल आणि व्हिडिओची जी काही लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या ठिकाणी हे फॉन्ट वगैरे मी सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी क्रिएट करू शकता। तर ज्यांना क्रिएट करायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ या ठिकाणी एक कोर्सला चेकआउट करू
करू शकता। एवढं झाल्याच्यानंतर प्लस वर क्लिक करून परत एकदा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे आणि मग तुम्हाला हा जो पीएनजी दिला असेल कॅलिग्राफी वाला तर हा पीएनजी या ठिकाणी ऍड करायचा आहे अशा पद्धतीने। इथून राईट क्लिक करून हे या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचे। एवढं झाल्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी जो काही डायलॉग असेल तर हा डायलॉग या ठिकाणी ऍड करायचा आहे। पण जर तुम्हाला हा टाकायचा नसेल आणि समजा तुमचा जो ऑर्डर देणारा माणूस असेल तो जर पॉलिटिकली इन्फ्लुएन्स असेल ओके तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, त्यांचे जे काही नेते वगैरे असेल तर त्यांचे जे काही फोटोज असतील ते फोटोज तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता किंवा अजून तुम्हाला जर काही याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी करायची असेल तुम्ही ती सुद्धा या ठिकाणी क्रिएट करू शकता। आणि एक वेळेसला वाटलं तुम्हाला की हा माझी डिझाईन फायनल झाली आहे तर त्यावेळेसला तुम्हाला काय करायचं, तुमचा जो काही लोगो असेल ओके तर तो लोगो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा ऍड करायचा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुमची डिझाईन पोहोचली तर तुमची मार्केटिंग होऊन जाईल आणि त्याच्यामधून मग तुम्ही एक्स्ट्राच्या जे काही ऑर्डर्स असतील ते या ठिकाणी गेन करू शकता। बस मित्रांनो एवढा फक्त चार पीएनजीज तुम्हाला अटॅच करायच्या, चार पीएनजी ऍड केल्याच्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती या ठिकाणी तयार होऊन जाईल। मग तुम्ही सिम्पली थ्री डॉटवर क्लिक करू शकता, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवर क्लिक केला तरी तुमची डिझाईन यावेळेसला फाटणार नाही आहे, कारण जी काही डिफॉल्ट साईज असेल ती आपण खोडून या ठिकाणी 5000x5000 कस्टम साईज घेतलेली आहे, तर याच्यामुळे तुमची डिझाईन एकदम चांगल्या पद्धतीची या ठिकाणी होणार आहे ओके। तर मित्रांनो आता सांगून येतो दुसरा पासवर्ड, तर दुसऱ्या पासवर्डमध्ये तुम्हाला टाकायचं आहे 02 ओके। तर पहिला पासवर्ड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता आणि दुसरा मी तुम्हाला आता सांगितलेला। जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल कारण तुम्हाला पासवर्ड पाहिजे होता, तर तुम्ही अजून व्हिडिओला जर लाईक केलं नसाल तर एक लाईक करा, सोबतच एक कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे या चॅनलवर या ठिकाणी बघायला मिळून जातील। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, जय हिंद जय महाराष्ट्र।